सुरू असलेली आढळली आणि जवळपास 134 किलोमीटर जे हे रस्ते आहेत आपण काही कॉन्क्रीटचे आहेत काही डांबराचे आहेत काही युटीडब्ल्यूटीचे आहेत आणि हे सर्व कामं जी आहेत युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि एवढ्या रस्त्यांची कामं आहेत त्याला थर्ड पार्टी ऑडिट IIT करते आणि मला वाटतं पहिल्यांदा आयुक्तांनी जे रस्ते आपण नवीन करतो आहे त्याच्यामध्ये जर खड्डा पडला तर एका खड्ड्याला 1 लाख अशा प्रकारच्या कंडिशन टाकली त्यामुळे निष्काळजीपणा आढळेल आणि नागरिकांना पावसाळ्यात त्रास होईल अशा अधिकाऱ्यांवर कारवाई देईल. पावसाळ्यामध्ये खड्डे पडत होते तिथे आपण कॉन्क्रीट करतो चांगल्या दर्जाचं मास्टिक करतोय चौक मास्टिकचे करतोय आणि म्हणून ही कामं युद्ध पातळीवर पूर्ण होतील. शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्या 75,000 जागा ज्या आहेत या भरण्याची त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. आम्ही थेट त्यांना नियुक्त अरे गरिबांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आम्ही जे काम करतो आहे ते सर्वसामान्यांसाठीच करतो आहे ना तर यार आता या अशा म्हणजे पाहण्याचा दौरा या ठिकाणी आजतोय. यामध्ये रस्त्यांची कामं असतील फुटपाथची कामं असतील नाल्यांचं सफाईचं काम असेल या सगळ्या कामांवर आमची कामं सुरू आहेत. त्याच्यात काही कामं देखील सुरू असलेली आढळली आणि जवळपास 134 किलोमीटर जे हे रस्ते आहेत आपण काही कॉन्क्रीटचे आहेत काही डांबराचे आहेत काही युटीडब्ल्यूटीचे आहेत आणि हे सर्व कामं जी आहेत युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि त्याचबरोबर या सर्व रस्त्यांची कामं क्वालिटीची चांगल्या दर्जाची झाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा नागरिकही ठेवत आहेत आणि आमची आणि त्यामुळे आता 2 ठिकाणी आपण पाहिलं डांबराचं देखील रस्त्याचं आपण टेस्टिंग जे ड्रिलिंग केलं आहे ते आपण करतो आणि हे IIT ला याचे सॅम्पल पाठवले जातील आणि एवढ्या रस्त्यांची कामं आहेत त्याला थर्ड पार्टी ऑडिट IIT करते आणि मला वाटतं पहिल्यांदा आयुक्तांनी जे रस्ते आपण नवीन करतो आहे त्याच्यामध्ये जर खड्डा पडला तर एका खड्ड्याला 1 लाख अशा प्रकारच्या कंडिशन टाकली त्यामुळे मला वाटतं दंड भरण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारचं काम या सर्व रस्त्यांचं क्वालिटी काम या ठिकाणी सुरू आहे आणि वेळेमध्ये ही कामं कम्प्लीट झाली पाहिजे यासाठी महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी जे आहेत ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून कामं करून घेत आहेत आणि म्हणून नाल्याची सफाई असेल ती देखील व्यवस्थित झाली पाहिजे. प्री मान्सून वर्क जे आहे हे सगळं वेळेत झालं पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये याचे सर्व नियोजन जे आहे ते महापालिका प्रशासनाने जे आहे आणि म्हणून मी स्वतः आज काही ठिकाणी जातोय आणखी काही ठिकाणी जातोय आपण जेणेकरून सर्व अधिकारी जे आहेत ते अधिकारी आणि ज्यांची जबाबदारी जी फिक्स केली आहे त्यांनी व्यवस्थित जबाबदारी पार पाडली मला वाटतं बिलकुल कुठल्याही नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही. जे अधिकारी चांगलं काम करतील मी मुंबईत देखील म्हणाल जे अधिकारी चांगलं काम करतील ज्यांच्या परिसरामध्ये ज्या जबाबदारी ज्यांची आहे तिकडे खड्डे पडणार नाहीत पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही अशा अधिकाऱ्यांचा सन्मान देखील आपण करतो. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा आढळेल आणि नागरिकांना पावसाळ्यात त्रास होईल अशा अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल आणि म्हणून मगाशी मी तिथे सुरुवातीच्या एक स्पॉटला बघितलं की ती वर्क ऑर्डर अगोदर दिली होती काम ज्या पद्धतीने जेव्हा व्हायला पाहिजे होतं दुर्दैवाने या ठिकाणी कामाला विलंब लागला पण याला देखील जाब विचारण्याचे सूचना मी आयुक्तांना दिलेली आहे संबंधित अधिकारी ज्याची जबाबदारी आहे आणि मला वाटतं संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये आज कामं खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि रस्त्यांची कामं आहेत जे दर पावसाळ्यामध्ये खड्डे पडत होते तिथे आपण कॉन्क्रीट करतो युटीडब्ल्यूटी करतोय चांगल्या दर्जाचं मास्टिक करतोय चौक मास्टिकचे करतोय आणि म्हणून ही कामं युद्ध पातळीवर पूर्ण होतील. शहरामध्ये उद्यानं आहेत त्यांची देखील निगा चांगली राखली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत.
सुशोभीकरणाची कामं देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. आपण पाहतोय की ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत आणि ती देखील चांगल्या दर्जाची व्हावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या. नाले सफाई देखील चांगली व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी देखील आयुक्तांनी निर्देश दिलेले. मला वाटते याचा परिणाम या पावसाळ्यामध्ये आपल्याला चांगला पाहायला. वेळ कमी पडतो का, पैसा कमी पडतो का, मनुष्यबळ कमी पडतो का, कारण कामं खूप रखडलेली आहेत. सगळे पैसे जे आहेत महापालिकेला राज्य सरकारकडून जवळपास 600 कोटी रुपये म्हणून, कारण कोविडची परिस्थिती लक्षात घेता महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि विकासाला लागणारा पैसा हा यावेळेस आम्ही सरकारकडून दिलेला आहे. शेवटी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या थोड्याशा आर्थिक अडचणीत असतात त्यावेळी शासन म्हणून त्यांना मदत करण्याचं काम शेवटी नागरिक आपले आहे आणि मग ठाणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेतली. तर 75,000 जे जॉब आहेत ते शासनाने निर्णय घेतलेला आहे. ज्या 75,000 जागा ज्या आहेत या भरण्याची त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. आम्ही थेट त्यांना नियुक्त्या देखील दिलेल्या आहेत आणि ही प्रक्रिया सुरू आहे. शासनाची जी पदं आहेत त्या त्याच्यामध्ये ती भरती होते 75,000. पण इतरही जे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे होत आहेत आणि त्यात देखील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळतो आहे. त्याचबरोबर शासनाच्या ज्या विविध योजनांमधून देखील स्वयंरोजगार देखील देण्याचं या ठिकाणी काम शासनाच्या माध्यमातून. सर माडांच्या घरांची लॉटरी निघाली आहे, मात्र गेल्या वेळेच्या तुलनेत यावर्षी जे दर आहेत ते जास्त प्रमाणात आहेत, तर याकडे आपण कसं पाहतो? त्याचे जास्त म्हणजे माडाची लॉटरी आता निघणार आहे ना? हो निघणार आहे माडाची लॉटरी. माडावर तर लोकांचा आता म्हणजे पूर्वीपेक्षा आणि आता चांगला लोकांची जी मागणी मोठ्या प्रमाणावर माडाच्या घरांची मागणी दिसते आणि माडा देखील अतिशय उत्तम काम करते, क्वालिटीचं काम करते. त्यामुळे नक्कीच इतर जे खाजगी विकासकांकडून मिळणारे डेव्हलपरकडून मिळणारी घरं आणि म्हाडाकडून मिळणारी घरं याच्यामध्ये. सर जलशिवारा संदर्भात कशा प्रकारे सरकार काम करत आहे आणि आदिवासी पाड्यामध्ये बघायला शापूर वगैरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना जी आहे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात सुरू झाली. त्यावेळेस मी मंत्री होतो आणि मधल्या 2.5 वर्षाच्या काळात या योजना बंद जलयुक्त शिवारच्या केल्या. आमचं सरकार आल्यानंतर पहिलं जलयुक्त शिवार योजनेला आम्ही प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी सुरू केली. युद्ध पातळीवर कामं सुरू आहेत. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरला पाहिजे, तो जिरवला गेला पाहिजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत. लष्कर वर्ण काल जितेंद्र आव्हाडांनी एक विधान केलं की मुख्यमंत्र्यांनी म्हणून मोठं लोकशाही गरिबांचं म्हणावं. अरे गरिबांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही जे काम करतोय ते सर्वसामान्यांसाठीच करतोय. नाही यार आता या अशा म्हणजे जी रस्त्याची कामं नाल्याची कामं पाहायला मी आलो आहे ना स्वतः, त्यामुळे गरिबांची सर्वसामान्यांची जाण आम्हाला आहे आणि सर्वसामान्य माणसाला सुलभपणे चांगल्या दर्जाची घरं क्लस्टरच्या माध्यमातून मिळतील ही याचं निवेदन सरकार करतो. ओके.